स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण सध्या आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडलेले आहेत. चव्हाणजी, खरं तर MIDC मध्ये डोंबिवली MIDC मध्ये सध्या स्फोट झालेला आहे. तुम्ही दृश्य सगळी ही आमच्या स्क्रीनवर पाहू शकता. नेमकं काय घडलं, उपाययोजना म्हणून काय केलं जाते सध्या? एक डोंबिवली MIDC मध्ये बॉयलरच्या एका कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे असं लक्षात येत आहे. आणि त्यामुळे आजूबाजूच्या सर्व भागाला प्रचंड मोठा हादरा बसलेला आहे. बरीच कॅज्युअलिटी झालेली आहे. सर्व कॅज्युअलिटी जेवढे 25-30 जण जे कॅज्युअलिटी झाली होती त्यांना सर्वांना एम्स म्हणून जे हॉस्पिटल आहे जवळच असणारं सुपर स्पेशालिटी त्या ठिकाणी सगळ्यांना हलवण्यात आलेलं आहे. आणि त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण अग्निशामक दलाच्या सर्वच्या सर्व व्यवस्था ज्या आहेत किंवा तिथे असणारे स्वयंसेवक जे आहेत स्वयंसेवक जागेवरती आहेत. सर्व कॅज्युअलिटी आणि आजूबाजूला अजून ती आग पसरणार नाही यासाठी आजूबाजूच्या इमारतीतील सर्व नागरिकांना बाहेर जाण्यासाठी ऑलरेडी सांगितलेलं आहे. चव्हाणजी, याच्या आधी सुद्धा स्फोटाच्या घटना घडलेल्या होत्या, आता उपाययोजना म्हणून पुढे काय केलं जाईल? या संदर्भामध्ये नेहमीच आपण तिथल्या असणाऱ्या ज्या कंपन्या ज्या असतात त्यांना सेफ्टी नॉर्म्स पाळले गेले पाहिजेत यासाठी वारंवार या संदर्भामधले निर्देश हे दिले जात असतात. परंतु अशा निष्काळजीपणामुळे काही हे असे अपघात होत असतात. त्यामुळे जो कोणी यामध्ये दोषी असेल त्या दोषीवरती नक्की कारवाई केली जाईल. तुम्ही अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांशी काही बातचीत केली आहे का, त्यांच्याकडून माहिती घेतली आहे का? ते कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्ते जागेवरती आहेत. कार्यकर्ते सर्वजण तिथे लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करत आहेत. डॉक्टर्स आहेत, एम्सचे डॉक्टर्स आहेत शिरोडकर म्हणून, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये पूर्ण त्यांची टीम ही पूर्णच्या पूर्ण तैनात करण्यात आलेली आहे. नक्कीच, धन्यवाद चव्हाणजी तुम्ही आमच्याशी केलेल्या बातचीतीबद्दल.